नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी प्रत्येकाशी महत्त्वपूर्ण खूप खास असं जॉब रिलेटेड महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शोटपर्यंत बघा गव्हर्नमेंट जॉबबद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल कॉर्नर हा आपला ऑनलाईन ब्लॉग आहे याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता यू पी एस सी सी ए पी एफ संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांड याच्यासाठी भरपूर जागा इथे निघाल आहेत मित्रांनो तुम्ही पण इच्छुक असाल पात्र असाल तर तुम्ही या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिली आहे याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या जॉब बद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता परीक्षेचे नाव संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलिस दल असिस्टंट कमांड या पदासाठी एकूण दोनशे त्रेपन्न जागांसाठी इथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे इथे तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या पदासाठी किती जागा इथे निघाल्या आहेत मित्रांनो तुम्ही पण इच्छुक असाल पात्र असाल तर तुम्ही या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता शैक्षणिक पात्रता इथे तुम्ही पाहू शकता फक्त कोणत्याही शाखेतील तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्ही या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता मित्रांनो तुमचं बी ए बीकौम, बीकौम, बी कॉम बी एस सी बी बी ए जे काय झालेलं असेल तुमच्याकडे कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या जॉबसाठी नक्की अर्ज करू शकता वयाची अटी ते तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे नोकरीची ठिकाणी ते संपूर्ण भारत आहे आता पाहूया फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे जनरल ओबीसी यांच्यासाठी फक्त दोनशे रुपये फीस ही लागणार आहे आणि एस सी एस टी महिला यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची फीस येथे लागणार आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार बावीस आहे त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करण्यास सुरुवात करा परीक्षा कशा प्रकारे असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे ले। लेखी परीक्षा ही सात ऑगस्ट दोन हजार बावीसला असणार आहे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती वाचायची असेल तर याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पाहू शकता आता पाहूया या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा तर इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन अर्ज अप्लाय ऑनलाईन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होऊन जाईल ऑफिशियल युपीएससी युनियन पब्लिक सर्व्हिस कॉमन संघ लोकसेवा आयोग याची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथे दिसून जाईल या वेबसाईटवर जा, वर आल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक नंबरलाच सी पी एफ सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट एक्झामिनेशन यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे नोटिफिकेशन केव्हापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे नंतर शेवटची तारीख आहे आणि इथे रजिस्ट्रेशन पार्ट वन आणि पार्ट टू इथे दिलेलं आहे सर्वात अगोदर तुम्हाला पार्ट वन हा फिलअप करायचा आहे आणि नंतर तुम्हाला पार्ट टू फिलअप करायचं आहे तर आपल्याला सर्वात अगोदर इथे क्लिक करायचं आहे पार्ट वन रजिस्ट्रेशन भाग वन पंजीकरण यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे असे महत्त्वपूर्ण अनुदेश इन्स्ट्रक्शन इथे दिलेले आहे हे तुम्हाला इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचायचे आहेत हे संपूर्ण इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर तुम्हाला एस हा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे फर्स्ट पार्ट वन रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होऊन जाईल इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला असे भरपूर स्टेप दिलेले आहे चार स्टेप दिलेले आहे या संपूर्ण चार स्टेप तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे पहिली स्टेप रजिस्ट्रेशन आहे नंतर पेमेंट नंतर फूड अँड सिग्नेचर अपलोड तसेच आयडेंटी कार्ड अपलोड नंतर सेंटर सिलेक्शन अँड अॅग्रिंग टू डिक्लेरेशन हे संपूर्ण स्टेप तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे तर सर्वात अगोदरची आहे पार्ट वन पंजीकरण रजिस्ट्रेशन तर इथे तुम्हाला सर्वात अगोदर आहे पर्सनल डिटेल इथे तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल डिटेल फिलअप करायची आहे तर यामध्ये सर्वात अगोदर आहे नेम इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे नंतर आहे जेंडर इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल आहात फिमेल आहात नंतर आहे डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ इंटर करायची आहे नंतर आहे फादर्स नेम इथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे नंतर आहे मदर्स नेम इथे तुमच्या आईचं नाव एंटर करायचं आहे नंतर आहे नॅशनॅलिटी इथे तुम्हाला तुमचं नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची इंडियन नंतर आहे मॅरेज स्टेटस इथे तुमचं मॅरेज स्टेटस सिलेक्ट करायचं आहे मॅरिड आहात अनमॅरिड आहात डिवॉर्स नंतर आहे कम्युनिटी इथे तुम्हाला तुमची कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे इथे तुम्हाला तुमची कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे कम्युनिटी म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी इथे तुम्हाला सिलेक्ट करायची ईडब्ल्यू एस जनरल ओबीसी एस सी एस टी जी काय कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे तुमची कम्युनिटी सिलेक्ट केल्यानंतर नंतर आहे कम्युनिटी सर्टिफिकेट नंबर इथे तुम्हाला तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे कम्युनिटी सर्टिफिकेट इश्युंग ऑथॉराई डिझायनेशन हे का सर्टिफिकेट कोणाकून इश्यू झालं आहे त्यांचं नाव इथे तुम्हाला एंटर करायचं आहे नंतर आहे कम्युनिटी सर्टिफिकेट डेट केव्हा इश्यू झालं नंतर आहे डू यू बिलोंग टू मायनॉरिटी तुम्ही जर मायनॉरिटीमधून अल्पसंख्यकमधून असाल तर यस करा अन्यथा नो नंतर आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन आता इथे तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे तुमची इंटर करायची आहे इथे तुम्हाला तुमचं शैक्षणिक माहिती सिलेक्ट करायची आहे नंतर आहे ॲड्रेस इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस फिलअप करायचा आहे लाईन वन लाईन टू लाईन थ्री नंतर इथे तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे नंतर डिस्ट्रिक्ट नंतर पिनकोड इथे एंटर करायचा आहे तुमचा नंतर आहे फोन नंबर फोन नंबर असेल तर फोन नंबर पण तुम्ही इथे एंटर करू शकता नंतर आहे मित्रांनो मोबाईल नंबर इथे मित्रांनो तुमचा चालू दहा अंकी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे ईमेल आय डी इथे तुम्हाला तुमची चालू ईमेल आय डी एंटर करायची आहे मित्रांनो तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे की तुम्ही जी ईमेल आय डी एंटर करणार आहात ती करेक्ट असली पाहिजे बरोबर असली पाहिजे कारण की जे पुढील फ्युचरमध्ये जे काही अपडेट येणार आहे टिकट वगैरे ॲडमिट कार्ड ते संपूर्ण तुम्हाला ईमेल आय डीवर मिळणार आहे नंतर इथे तुम्हाला परत कन्फर्म करण्यासाठी तुमची परत ईमेल आय डी इथे एंटर करायची आहे वरी जी एंटर केली तीच एंटर परत इथे करायची आहे नंतर आहे अल्टरनेटिव इमेल आय डी एखादून एखादी ईमेल आय डी असेल तर ती पण तुम्ही इथे एंटर करू शकता अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक एंटर करायची आहे आणि मित्रांनो इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की रेड स्टारमध्ये जे दिलेले आहेत रेड स्टारमध्ये जी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला कंपल्सरी फिलअप करायची आहे ही संपूर्ण माहिती फिलअप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कंटिन्यू आगेवडे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर नंतरचा ऑप्शन असा इथे तुम्ही पाहू शकता ऑर्धर डिटेलमध्ये क्लेमिंग एज रिलॅक्सेशन आय यू मे का दावा इथं जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमध्ये असाल तुम्हाला जर एज रिलॅक्सेशन असेल तर तुम्ही इथे एस करू शकता अन्यथा नो करू शकता नंतर तुम्हाला कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर नंतरचा ऑप्शन पेमेंट हा ओपन होतो आता मी एस सी कॅटेगरीमध्ये असल्यामुळं मला कोणत्याही प्रकारची ही लागणार नाही तुम्ही जर जनरल सीमधून असाल तर तुम्हाला फीस ही लागणार आहे ते पेमेंट केल्यानंतरच तुम्हाला हा ऑप्शन ओपन झालेला दिसून जाईल फोटो अँड सिग्नेचर तर इथे आल्यानंतर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला फोटो आयडेंटी कार्ड पहचानपत्र एक तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे तुम्ही आधार कार्ड ड्रायविंग लायसन पॅन कार्ड पासपोर्ट फोटो आय डी इशूड बाय सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट वोटर आय डी यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही ते अपलोड करू शकता यामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता आधार कार्ड सर्वांकडे असते नंतर आहे फोटो आयडेंटी कार्ड नंबर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे कन्फर्म फोटो आयडेंटी कार्ड नंबर इथे तुम्हाला तुमचा परत तुमचा आयडेंटी कार्ड नंबर एंटर करायचा आहे वरी जो आधार कार्ड नंबर एंटर केला तोच आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला एंटर परत एंटर करायचा आहे नंतर आहे मिडियम ऑफ एक्झामिनेशन फॉर इझी कम्पोनंट ऑफ पेपर सेकंड जे पेपर होणार आहे ते पेपरची लँग्वेजही तुम्हाला कोणत्या भाषेत हवी आहे हिंदी किंवा इंग्लिश ती इंग्लिश ती भाषा तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे जी सोपी जाईल ती भाषा तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे नंतर आहे एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही जर एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला इथे एस करायचं आहे नसाल तर नो करा नंतर आहे डू यू फायनली सिलेक्टेड रिकमेंडेड अँड अर्लिअर एक्झामिनेशन टू द पोस्ट ऑफ असिस्टंट कमांडेंट तुम्हाला जर कोणी रिकमेंडेड केला असेल किंवा तुम्ही डायरेक्ट फायनलमध्ये सिलेक्ट झाला असाल तर तुम्हाला इथे एस किंवा नो करायचं आहे असेल तर एस करा अन्यथा नो करा ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्युअर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची संपूर्ण डिटेल इथे तुम्हाला चेक करायचं इथे तुम्हाला तुमचा फॉर्मचा प्रिव्यू इथे तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता व्हेरीफाय युअर ॲप्लिकेशन डिटेल इथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक चेक करायचे बरोबर आहे का नाही तुमचं नाव वगैरे स्पेलिंग वगैरे डेट ऑफ बर्थ वडिलांचे नाव आईचे नाव नॅशनॅलिटी मॅरेज स्टेटस कम्युनिटी अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला काळजीपूर्वक चेक करायची आहे बरोबर आहे का नाही संपूर्ण माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला इथे दिलेला जो कॅप्चर असेल तो कॅप्चर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि आय ॲग्री यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे जर यामध्ये काही चूक झालेली असेल तर तुम्हाला ते अपडेट करायचं असेल तर या तर तुम्हाला इथे अपडेट यावर तुम्हाला क्लिक करून ती माहिती तुम्हाला इथे अपडेट करायची आहे संपूर्ण माहिती बरोबर असेल तेव्हाच तुम्हाला दिलेला जो कॅप्चर असेल हा तो कॅप्चर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि आय ॲग्री यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आय ॲग्री यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदा परत एकदा कन्फर्म यावर तुम्हाला ओके करायचं आहे मित्रांनो ओकेवर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म क्रमांक एक हा सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल इथे तुम्ही पाहू शकता यू हॅव कम्प्लिटेड द पार्ट वन रजिस्ट्रेशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोस्यूड आपने ऑनलाईन आवेदन प्रक्रिया किंवा पंजीकरण का भागवन पुरा करली आहे आपण पार्ट वन हा सक्सेसफुली सबमिट केलेला आहे आता आपल्याला पार्ट टू हा सबमिट करायचा आहे तर पार्ट वन याची तुम्हाला जर प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला इथे स्क्रोल डाऊन प्रिंट स्लिप यावर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तुमची पार्ट वनची प्रिंट इथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता इथे तुम्ही पाहू शकता प्रिंट ऍप्लिकेशन पार्ट वन इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन आयडी दिसून जाईल इथे तुमचं नाव वडिलांचं नाव आईचं नाव डेट ऑफ बर्थ ऍड्रेस अशा प्रकारे इथे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून जाईल आता नेक्स्ट स्टेप आहे आता आपल्याला पार्ट टू रजिस्ट्रेशन हा फिलअप करायचं आहे त्यासाठी इथे तुम्ही पाहू शकता क्लिक हे फॉर पार्ट टू रजिस्ट्रेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पार्ट टू वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक नवीन विंडो ओपन झालेली इथे तुम्हाला दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन आयडी इथे तुम्हाला जो रजिस्ट्रेशन आय डी मिळाले असेल तो रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे हा रजिस्ट्रेशन आय डी तुम्हाला तुमच्या जीमेलवर तसेच तुम्ही एंटर केलेला मोबाईल नंबरवर पण आलेला असेल नंतर तुमची डेट ऑफ बर्थ इथे एंटर करायची आहे नंतर दिलेला जो कॅप्चर असेल हा तो कॅप्चर इथे तुम्हाला एंटर करून सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पार्ट टू हा तुम्हाला इथे दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता पंजीकरण संख्या तर इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमचा पासपोर्ट साईज फोटो इथे अपलोड करायचा आहे तसेच सिग्नेचर आणि फोटो आयडेंटी कार्ड एक डॉक्युमेंट तुम्हाला ते अपलोड करायचं आहे अशा प्रकारे इथे तुम्हाला तीन डॉक्युमेंट हे अपलोड करायचं आहे अपलोड करण्यासाठी काय इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता फोटो कशाप्रकारे असला पाहिजे सिग्नेचर कशी स्कॅन असली पाहिजे अशा प्रकारचे संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आणि नंतरच तुमचे डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे तर सर्वात अगोदर इथे तुम्ही पाहू शकता अपलोड युअर स्कॅन फोटोग्राफ इथे तुम्हाला तुमचे स्कॅन फोटोग्राफ इथे अपलोड करायचे अपलोड करण्यासाठी ब्राउजर क्लिक करून तुमची फोटो सिलेक्ट करायचे आणि वर क्लिक करायचे प्रकारे तुम्हाला तुमची सिग्नेचर अपलोड करायचे आहे तसेच अपलोड युवर स्कॅन फोटो आयडेंटी कार्ड डॉक्युमेंट तुम्ही जे महागे डॉक्युमेंट सिलेक्ट केलं होतं आपण आधार कार्ड हे सिलेक्ट केलेलं आहे तर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड इमेज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे हे तिन्ही डॉक्युमेंट ऑटोमॅटिकली अपलोड होऊन जाते तुम्हाला जर यामध्ये काही समस्या येत असेल तरी ते तुम्ही पाहू शकता हाऊ टू रिसाईज फोटोग्राफी अँड सिग्नेचर इमेज यावर क्लिक करून तुम्ही याबद्दलचे अधिक इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट तुम्हा हे अपलोड करायचं आहे तुमचा फोटो सिग्नेचर आणि फोटो आयडेंटिटी कार्ड अशा प्रकारे हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्हाला काळजीपूर्वक अपलोड करायचं आहे मित्रांनो हे डॉक्युमेंट अपलोड करताना तुम्हाला खूप परेशानी होईल त्यासाठी मित्रांनो तुम्हाला एक ॲप मी रेफर केला आहे त्याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्हाला हे ॲप प्लेस्टोरद्वारे इन्स्टॉल करायचं आहे या ॲपमधून तुम्ही सोप्या पद्धतीने तुमचं फोटो सिग्नेचर आणि डॉक्युमेंट हे रिसाईज करू शकता हे बेस्ट ॲप आहे मित्रांनो ते ॲप तुम्हाला सर्वात अगोदर इन्स्टॉल करायचं आहे आणि नंतर तुम्हाला दिलेल्या इन्स्ट्रक्शननुसार तुमचा फोटो सिग्नेचर आणि डॉक्युमेंट हे रिसाईज करायचं आहे अशा प्रकारे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर सर्वात अगोदर आहे फोटो आयडेंटिटी पहचानपत्र इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे बारा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे नंतर आहे एक्झामिनेशन सेंटर आता इथे तुम्हाला तुमचं परीक्षा केंद्र हे सिलेक्ट करायचं आहे तर तुम्हाला तर तुम्ही इथे तुमचं जवळचं जे काही सेंटर असेल ते सेंटर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता हे संपूर्ण सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन द्यायचं आहे डिक्लेरेशनसाठी इथे तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण माहिती दिलेली आहे हे संपूर्ण डिक्लेरेशन तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि नंतर तुम्हाला प्रिंट प्र्यू सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या फॉर्मचा प्रिंट प्र्यूव्ह पाहायचा आहे म्हणजे काही माहिती भरायची राहिली असेल किंवा काही चुकली असेल तर ती असे, तुम्हाला इथे चेक करायची आहे संपूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्हाला इथे आय हॅव रीड डिक्लेरेशन अँड ॲग्री यावर तुम्हाला फायनल सबमिट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे फायनल सबमिटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता यू हॅव सक्सेसफुली सबमिटर युअर ॲप्लिकेशन तुमचं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर पी सीवर तुमचा तुमचा हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने फिलअप करू शकता मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी आवडली याबद्दल मला नक्की कमेंट करा तसेच मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील तसेच मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन फिलअप करताना फॉर्म फिलअप करताना कुठेही काही अडचण आली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा किंवा आपण दिलेल्या टेलिग्राम चॅनलवर मला टेलिग्राम चॅनलवर एक मेसेज करा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर मित्रांनो आता पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत